जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातल्या 10 ठिकाणच्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. या संदर्भात 2010 भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. मात्र पुरातत्व विभागाने याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे पर्यटकांसह लेणीला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजिंठा, नजर खिळवून ठेवणारा धबधबा, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा असं वातावरण, जगातील अद्भुत आश्चर्यांपैकी एक जगप्रसिद्ध अजिंठा लेणी. ही लेणी पाहण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लाखोंच्या घरात. प्रत्येकाने एकदा तरी पाहावी अशी उत्तम कलाकुसर, रंगकाम असलेलं दगडी कोरीव काम, आता ही लेणी जीवघेणी ठरू शकतात असं म्हटलं तर क्वचितच कोणी त्यावर विश्वास ठेवेल. मात्र 2010 भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून नेमकी हीच बाब समोर आली आहे. लेणी परिसरातील 90 ठिकाणं जीर्णावस्थेत असून 30 ठिकाणं धोकादायक असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलंय. जिओलॉजिकल सोसायटी खूप वर्षापासून अभ्यास करत होते ते, आणि त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांना असं वाटत होतं की वरती सगळे जितके क्रॅक्स आहे तर त्याला चांगलं केलं, व्यवस्थित केलं तर क्रॅक्स बुजून जातील, मग पुढे प्रॉब्लेम नाही येणार. पण प्रॉब्लेम्स कंटिन्युअसली येत आहेत, तर त्याच्याकरता एक करू शकतात की त्याला एक तर एकदम स्ट्रॉंग सिमेंट वगैरे लावून त्यांना स्ट्रॉंग करू शकतात, किंवा जसं तुम्ही म्हणता की जाळ्या लावून त्याला प्रोटेक्ट करू शकतात, म्हणजे पुढे प्रॉब्लेम येऊ शकत नाही. अजिंठाला असं आहे की आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सीझन आहे, विंटर सीझन आहे, आणि विंटर सीझनमध्ये मॅक्झिमम लोकं येतात, खूप लोकं येतात. तर त्यावेळेस जर पडलं काही तर खूप लोकांना एकदम हे होते, कारण एकतर केव 9, 1, 2, 10, 9 आणि 10, 16, 17, 19 ह्याच ह्याच्यावर वरती जे आहे प्रॉब्लेम मेन ह्या ह्याला आहे, आणि सगळ्यात जास्त पर्यटक ह्याच केव्समध्ये येतात. आणि ह्या केवमधनं जर वरणं पडलं तर खूपशा लोकांना एकदम लागू शकतो. जिओलॉजिकल सोसायटीला त्यांना हे माहिती आहे की काय करायला पाहिजे, तर त्यांनी जेव्हा हे सगळं होत आहे म्हणजे दगडं जर पडत असतील तर त्यांना लवकरात लवकर काही ना काही स्टेप्स घेणं महत्त्वाचं आहे. अजिंठा लेणी परिसरात मांजरे आणि काळा पाषाण असे दोन प्रकारचे खडक आढळतात. त्यात काळ्या पाषाणात लेणी कोरण्यात आलेल्या असून वरील भागात मांजऱ्या खडक आणि त्याच्यावर पुन्हा काळा पाषाण आहे. मांजऱ्या खडकाची पाणी आणि हवा यामुळे झीज होत असल्याने तो कोसळण्याचं प्रमाण वाढलंय. पर्यायाने काळा पाषाण मोकळा होऊन दरडी कोसळण्याची भीती निर्माण झालीय. जसं आता हे अजिंठा जे लेणे आहेत, ह्या लेणेमधले आपण अजिंठ्याचे रेंजेस पाहू शकतो. यामध्ये वेगवेगळे फ्लो येतं. ही नदीपासून जर पाहिले तर हा 1, 2, 3 हा 5वा फ्लो आहे. या फ्लोमध्ये सर्व ह्या क्यूज कार्विंग झालेलं आहे. त्यानंतर वरचा जे भाग आहे, हे जे मधले 2 फ्लो येतं, हे मांजऱ्या खडकाचे आहेत. त्यामुळे इथं तुम्हाला झिंजण्यामुळं आपल्याला गवत किंवा झाडी वाढलेल्या दिसतात. नंतर पुन्हा काळा पाषाणचा फ्लो आहे. तर हा जो काळा पाषाणचा फ्लो आहे हा हार्ड आणि कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे याचं झिंजण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे खालचा जे हे फ्लो आहे तर हे झिंजल्यामुळे हा भाग खोल झालेला आहे, आणि वरचे जे कडक काळा पाषाणचे खडक आहे हे याचा सपोर्ट कमी झाला. त्यामुळे हे जे ब्लॉक येतं हे याच्यामध्ये जॉईंट्स असतात, हे जॉईंटमुळं मोठमोठ्याले जे बोल्डर येतं हे खाली वगळत येऊ शकतात. लँडस्लाईड जरी नाही पण मोठमोठ्याल्या साईजचे बोल्डर खाली पडू शकतात, आणि अशी उदाहरणं आपल्याला या भागात दिसतात. पुरातत्व विभागाचे निकष लक्षात घेऊन लेणी परिसरातील संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. केंद्र सरकारच्या परवानगीने याआधी तसे प्रयत्नही करण्यात आले, मात्र त्यानंतर दुरुस्तीचं काम अर्धवट थांबवण्यात आलं. त्यामागचं कारणही अद्याप अस्पष्ट. धोक्याची घंटा वाजूनही लेणी सुरक्षेसाठी कुठलंही पाऊल उचललं गेलं नसल्याने आता लेणींसह पर्यटकांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय. आर्कोलॉजी डिपार्टमेंटने त्या ठिकाणी काही बोर्ड लावलेले आहेत की वरचे दगड खाली कोसळू शकतात, त्यामुळे जात असताना ती काळजी घ्यावी. परंतु फक्त एवढ्यापर्यंत न राहता त्यासाठी वरचे बोल्ड जे लूज बोल्डर असतील, हा जो एक फ्लो आहे
तो फ्लोला प्रोटेक्शन कसं देता येईल यासाठी ते आर्कियोलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे हे सर्व पाळून ते करू शकतात. हे आत्ता जरी आपल्याला छोटे छोटे फ्लो दिसतात म्हणजे छोटे ब्लॉक दिसतात, परंतु येणाऱ्या काळामध्ये मोठाले ब्लॉकसुद्धा खाली पडू शकतात आणि हे जे ब्लॉक पडत असताना खालच्या भागातल्या ज्या केव्ज आहेत ह्यासुद्धा डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं प्राणहानी आणि जे आपल्याकडचं अजेन म्हणजे वेगवेगळ्या ज्या केव्ज आहेत यापैकी काही केव्जसुद्धा यामुळे डॅमेज होऊ शकतात. त्यामुळं सर्व लोकांची अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर या संदर्भात जर शासनाकडून कारवाई झाली की जेणेकरून हे वर्षा भागातले बोल्डर काढण्याचं काम जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये मोठी जी काही घटना घडू शकतं ते आपण टाळू शकतो. अजिंठा लेणींचं जतन करण्यासाठी जपान सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार कोट्यवधींचा खर्च करतं. मात्र गेल्या 4 वर्षात भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानंतरही योग्य पाऊल का उचललं गेलं नाही याचं उत्तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नाहीये. उलट या विषयावर मीडियाला माहिती देऊ नये असं केंद्र सरकारचं पत्रच त्यांनी समोर ठेवलंय. त्यामुळे इतका महत्वाचा अहवाल नेमका का दडवण्यात आलाय याचं उत्तर आता पुरातत्व विभागाला द्यावंच लागणार आहे. भूगर्भ विभागाने अहवाल सादर करून 4 वर्ष लोटली, मात्र तरीही पुरातत्व विभागाने याकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आता माळीण घटनेच्या नंतर तरी पुरातत्व विभाग लक्ष देणार का हाच खरा प्रश्न आहे. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद.